घूंघट उठाने वाले हैं। घेऊन मी चाललोय, अजून एक गाडी घ्यायला तर नमस्कार। आता परत माझे एक नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण चाललोय रोहितची नवीन बाईक येणार आहे, जी त्याने घेतलेली आहे। त्याचं ना बाईकचं नाव वगैरे सांगणार नाही, मी डायरेक्ट शोरूमला जाऊन भेटणार आहे। ॲक्च्युली तो जरा मोटो व्लॉगिंग चालू करणार आहे, म्हणून एक स्पेशल बाईक येणार आहे तो त्याच्या मोटो व्लॉगिंगसाठी। आणि एक्साइटमेंट खूप आहे, तर काय असेल एक्साइटमेंट, त्याची फॅमिली पण पूर्ण आलेली आहे। फॅमिली ॲक्च्युली मागे राहिले, आम्ही जरा पुढं आलो आहे। तर आता डायरेक्ट शोरूमला जाऊया आणि मग तुम्ही आपण बघा बाईक कुठली असणार आहे आणि मी पण ट्राय करून बघणार आहे काय। मला पण ॲक्च्युली माहीत नाही बाईक त्यांनी काय घेतले, फोटो दाखवला पण आता डायरेक्ट मी पण शोरूमला झालो। आम्ही झालोय लेट, शोरूममध्ये लवकर पोचायचं होतं, पण आपण डायरेक्ट जाऊया। तर आता आपण निघतोय आपल्या बीच सोबत। माझी वेस्पा मागे राहिली आहे, मी वैष्णोची बाईक घेऊन आलो आहे। तर वैष्णोची गाडी घेऊन आलो एक नवीन बीच घ्यायला, निंजा घेऊन मी चाललोय अजून एक गाडी घ्यायला। तर चला बघूया। फायनली आता आपण शोरूममध्ये आलेलो आहोत आणि माझ्या मागे बघू शकता रोहितची बाईक आहे, जिला कवरअप केलेलं आहे आणि थोडा पेपर डॉक्युमेंट झाल्यानंतर बाईक आपण काढणार आहे बघायला, कारण की मी बघितली नाही मी पण। आणि शोरूममध्ये गाड्या 101 लागलेल्या आहेत आणि मला रोहितची तर बाईक आवडलेली आहे। अजून एक बाईक आहे इथं जी रेट्रो आहे, बट ती मला खूप आवडली। जर मी कधी इन फ्युचर जर रॉयल इनफिल्ड घ्यायचा झाला तर त्याच्या ऑप्शनसाठी HD म्हणून आहे, खतरनाक आहे, 350 CC आहे आणि प्राईज काहीतरी 2,48,000 आहे, पण बेस्ट आहे आणि मला आवडली मी बघ। आणि कम्फर्टेबल सिटिंग वगैरे पण खूप बेस्ट आहे आणि अशा गाड्या वगैरे हिमालय वगैरे पण आहेत तिथं। आणि मोस्टली जे पण जेवढे पण गाड्या आहेत ना शोरूममध्ये जावाच्या, सर्व रेट्रो लुकमध्ये आहेत। आणि मागे तुम्ही बघू शकता जावा जे कंपनी आहे 1892 पासून एक म्हणजे गाडीचे एस्टॅब्लिश करतात आणि सर्व माहिती दिलेली आहे तिकडं की कधी म्हणजे कधीपासून जावा कंपनीचा हे झालं सर्व गोष्टी। आणि त्याच्यानंतर गाडी जेव्हा प्रिफेर झाली होती बनवण्यासाठी, खास कर वॉरमध्ये जेव्हा वॉर व्हायचे, सिव्हिल वॉर वगैरे व्हायचे त्या टायमाला, हे बघा मागे तुम्हाला दिसतोय का नाही आय थिंक कॅमेरा तेवढा, हां तर आपले जेवढे पण सैनिक लोक असतात त्यांच्यासाठी बनवायचे वॉरसाठी गाडी। आणि म्हणून ती सिंगल सीटर मोस्टली गाड्या आहेत। तर डॉक्युमेंटेशन झालं आहे तर आपण डायरेक्ट आता बाईक खेचूया। तर आता आपण गाडीचा काय बोलतात घुंगट उठाने वाले रिपेशन।
मजा घेऊया आता आपण गाडीची. स्टार्टर सुद्धा मारते लुकला. तर बघा मी तुम्हाला सिनेमॅटिक मध्ये दाखवलंय का लुक किती बेस्ट आहे त्या गाडीचा. तर आता आम्ही गाडी काढतोय बाहेर कारण की आम्हाला घरी लवकर पोहोचायचं आहे आणि खूप सारी कामं पण पेंडिंग आहेत. तर ब्लॉगचा एंड पण करू आपण आणि गाडी घेताना खूप मजा आली आहे कारण की गाडी पडते आणि मला एकदम गाडी आवडली आहे. तिथे मी तुम्हाला दाखवला गाडी किती मस्त कम्फर्टेबल आहे. जर मी लाईफमध्ये कधी जर मला रॉयल इन्फिल्ड घ्यायची तर त्याच्या ऑप्शनमध्ये माझ्यासाठी ती SG असायची मी तुम्हाला दाखवली. तर आपण आता निघूया गाडी बघा जरा तुमची शायनिंग मारते मी गाडीवर बसून कडक वाटते गाडी अटकण्याची बाईक कवरअप आपण काढलेलं आहे आणि गाडी खरोखर खूप खतरनाक दिसते आणि सिंगल सीटर असल्यामुळे तर अजून एक आणि प्लस पॉईंट याच्यात कसं आहे काय माहिती आहे तुम्हाला रेट्रो लुक असल्यामुळे ती गाडी एक नंबर दिसते. आणि रोहित आणि रोहितचा भाऊ शूटिंग रोहित ब्लॉग शूट करतोय भावाचा आणि भाऊ बसला आहे आणि मम्मी पप्पाच्या हाताने त्यांनी गाडीचा कवरअप जो होता काढला आहे आणि गाडी खतरनाक खरंच दिसते तुम्हाला. मी सिनेमॅटिक दाखवेनच आणि मी पण जरा बसून ट्राय करतो गाडी किती भारी आहे. थोडा शायनिंग मारावीच लागेल तर तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये. कॅच्युलेशन सेलिब्रेशन तर गाडीची डिलिव्हरी झालेली आहे आणि गाडी घेताना खूप सहकार्य केलं दादांनी. तर जर कोणालाही जावा कंपनीची कुठली आणि रेट्रो लुक तर तुम्ही बघितला आहे सिनेमॅटिक पण बघितलं किती भारी होती. तर तुम्हाला कधी गाडी घ्यायची झाली तर दादा तुम्हाला ॲड्रेस सांगतील ठाण्यात कुठे आहे शोरूम तर तुम्ही घ्या. दादा ॲड्रेस सांग. माझं शोरूम इरॉज मोटर्स आहे ते स्टॉप नाही करून एक कॉम्प्लेक्स आहे त्याच्या म्हणजे ग्राउंड फ्लोरवरती शॉप नंबर 3 चरई सिग्नलला ठाणे वेस्टला आमचं शोरूम आहे. तुम्ही कधीही 11-8 व्हिजिट करू शकता. माझं नाव प्रतीक आहे. बिंदास तुम्ही मला कधीही भेटा कधी या कधी. आणि तुम्हाला जर तरी नाही समजलं तुम्हाला एक शॉर्टकट सांगतो. विवेना मॉलच्या अपोजिट साईडला जी लेफ्ट साईडला गल्ली असेल तिथे जावाचा शोरूम आहे. तुम्ही या आणि जावाचे गाड्या तर खरं तुम्ही बघितलेले असेल. रेट्रो लुक खतरनाक असतात आणि मला लिटरली खरं हार्टपासून आवडलेली आहे. तर आता मी पुढे निघतोय ब्लॉग जास्त मोठं नको यायला. तर काही आपले गावातली आहेत खाडी गावावरून आलेली आहेत त्यांनी पण सेम आपल्यासारखीच गाय बाळी घेतलेली आहेत. गावातलेच आहेत ते आपल्या बाजूच्या गावात. आपण दातीला राहतो आणि ती लोक खाडीला राहतात. तर त्यांची पण डिलिव्हरी आजचीच होती सेम बाईक होती. तर भेटली बरं सेमच गाडी आम्ही पण बघितलेली आहे. तर त्यांची गाडी पण होणार आहे. तर आपल्या थोडा लवकर निघायचं आहे. तर आपण भेटूया बाय.
तर हे गाईज कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला मला नक्की तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आणि आपण आता घरी पण पोहोचलोय, लेट मला खूप झालंय यायला, ट्रॅफिक वगैरे पण खूप होती आणि त्याच्यानंतर मला गाडी पण द्यायची होती वैष्णोजी, तर आता दिली त्याची गाडी आणि मी पण घरी आलो आणि व्हिडिओ एंड नव्हती केली, तर मी बोललो चला व्हिडिओ एंड करूया. तर याच्यानंतर मी कुठेतरी जाणार आहे, तर याच्यानंतर जो ब्लॉग येईल तो बाहेरचा असेल, आउट ऑफ स्टेशन असेल, घरातून जाणार आहे 4 दिवसासाठी बाहेर. तर आपण आता जाऊया झोपायला, कुठे नाही कारण की व्हिडिओ संपलेली आहे. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि मला प्लीज तुम्ही कमेंट करत राहा आणि मला सांगा माझ्या व्हिडिओमध्ये मी अजून काय सुधार आणू शकतो आणि काय काय नवीन कंटेंट तुमच्यासाठी आणू शकतो, तर प्लीज मला सांगा जेवढे पण माझे व्ह्यूअर्स असतील. आणि प्लीज होप माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की जर तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करणार आहे तोपर्यंत माझे व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही. तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचा बटन तो दाबायला विसरू नका. जय हिंद, भेटूया नवीन कुठल्या तरी व्हिडिओमध्ये.